नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ओमकार निलक, नामदेव उमाजी अॅग्रीटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर या गावात कोबीच्या प्लॉटवर आलेला आहोत. आपण आता शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया. मी सुनील चंद्र मानकडला, निमगाव भोजापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. माझा मोबाईल नंबर 98 60 33 68 33. मग तुम्ही हा कोणता वाहन लावला आणि या वाहनाची निवड कशी केली? तर आम्ही हा वाहन आहे ना विश्व हायटेक नर्सरी विरगाव याचे मालक वीरेंद्र शेठ थोरात यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला मग याची या रोपाविषयी आणि ह्या मालाविषयी आम्हाला माहिती दिली. त्यांनी नामदेव उमाजी यांची एव्हर ग्रीन ही व्हरायटी आम्हाला त्यांनी दिली आणि तिची लागवड आम्ही 1 ऑक्टोबर रोजी केली. इतर वाहनांच्या तुलनेत तुम्हाला हा वाहन कसा वाटला? तसं हा आम्ही हा वाहन आम्ही पहिल्यांदाच लावलेला आहे, पण इतर वाहनांच्या तुलनेत हा एकदम सुंदर आणि एकदम व्यवस्थित आहे. इतर मालांच्या तुलनेत याची शायनिंग, याचं वजन एकदम आम्हाला चांगलं वाटलं. हा वाहन आम्ही लावून 2 महिने झालेत, तर त्याची अजूनही सुरुवातीपासून तर आतापर्यंत त्याची चकाकी पूर्णपणे टिकून आहे आणि अजून कोणत्याच रोगाला तो 2 महिन्यामध्ये बळी नाही पडला. पाऊस झाला म्हणजे तरी त्या रोगाला तो बळी पडला नाही, त्याची अजूनही ती शायनिंग अजून टिकून आहे. साधारणतः किती क्षेत्रामध्ये तुम्ही एव्हरग्रीन या वाहनाची लागवड केलेली? आम्ही 3 एकर क्षेत्रावर या वाहनाची लागवड केलेली आहे. तर त्याची लागवड आम्ही 2x1 अशा याच्यावरती रोपांची लागवड केली. तर त्याच्यात 75,000 काडी बसलेली. तर या 75,000 काडी बसली त्याच्यामध्ये आमचं म्हणणं आहे आणि आमचा अंदाज आहे का त्या एका गड्ड्याचं वजन 1 ते 1.5 किलोपर्यंत त्याचं या गड्ड्याचं वजन आहे आणि कमीत कमी ह्या एवढ्या 3 एकर क्षेत्रामध्ये आमच्या हिशोबाने 90 टन माल निघायला पाहिजे. मग तुम्ही या वाहनाबद्दल शेतकऱ्यांना काय सांगा? मी हा वाहन लावल्यापासून मला तर एकदम योग्य वाटतोय, पण समोरच्या शेतकऱ्यांना ज्यांना लावायच्या तिने थोड्याफार प्रमाणात लावून समजलं की अशी याची हे लावून बघा, पण माझ्या हिशोबाने तर तो चांगला वाहन आहे अशी गंमत. शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू शकता या गड्ड्याचं वजन 1.25 ते 1.5 किलो या रेंजमध्ये आहे आणि पानाची क्वालिटी, त्याच्यावरची शायनिंग तुम्ही सर्व बघू शकता, एकदम क्वालिटीमध्ये आहे.